नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या अनुषंगाने येणाऱ्या सात अंकी संख्येची बेरीज या घटकावर आधारित काही उदाहरणांचा सराव घेणार आहोत. चला तर मग पाहूया पहिलं गणित. पहिलं गणित काय आहे? सात अंकी सर्वात मोठी विषम संख्या व सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या यांची बेरीज किती. कोणतंही गणित हे टप्प्याटप्प्याने सोडवायचं. मग सुरुवातीला त्यांनी काय सांगितलंय? सात अंकी सर्वात मोठी. मग एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर नऊ. दोन अंकी सर्वात मोठी संख्या किती आहे? नव्याण्णव. यांनी आपल्याला विचारली आहे सात अंकी सर्वात मोठी संख्या, म्हणजे आपल्याला सात वेळा नऊ हा अंक घ्यावा लागेल. सात अंकी संख्या घेताना त्यांनी विषम संख्या असं सांगितलंय. एकक स्थानी नऊ हा अंक असल्यामुळे ही संख्या आपली ऑलरेडी विषम संख्या झालेली आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात, म्हणजे आपण निम्न गणित केले. आता पुढे बघा काय सांगितले. सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या. एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर एक. दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर आपण याच्या पुढे आपल्याला शून्य द्यावं लागेल, म्हणजे दहा. याच पद्धतीनं आपल्याला सहा अंकी सर्वात लहान संख्या घेण्यासाठी एकावर पाच शून्य द्यावे लागतील, म्हणजे आपली संख्या तयार होईल दोन तीन चार पाच. बघा ही आपली सहा अंकी सर्वात लहान संख्या तयार झाली. पण ही संख्या विषम आहे का? नाही. मग विषम संख्या येण्यासाठी आपल्याला एक घर पुढे जावे लागेल, म्हणजे आपल्याला संख्या घ्यावी लागेल एक, म्हणजे ती झाली एक लाख एक. आणि या दोन संख्यांची त्यांनी आपल्याला बेरीज करायला सांगितली. बघा तर मग गणित जर तुम्ही टप्प्याटप्प्याने सोडवलं तर ते किती सोपं होतं. बघा नऊ ने दहा हत्साला एक, 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 नऊ दहा अकरा हत्साला एक, नऊ ने दहा. म्हणजे ह्या गणिताचं उत्तर किती आलं? एक कोटी एक लाख, म्हणजे पर्याय क्रमांक एक. आलं तुमच्या लक्षात?